मी श्यामलता। मला ना शिवणक्लास शिकायचा आधीपासून छंद होता, पण मला वेळ नाही मिळाली आणि तो वेळ मी काढू शकला नाही। संस्थेमध्ये काम करता करता किशोरी मुलींसोबत काही शिकवता यावं, त्यांना काही नवीन ज्ञान देता यावं, आपल्या आदिवासी भागातील किशोरी मुली ज्या गोंड प्रॉपर गोंड आणि कोरकू समाजातील होत्या, त्यांना काही शिकवता यावं याच्यासाठी मी असंच कुठून तरी थ्रेडिंग, थोडासा पार्लर, मिनी पार्लर आणि एक महिन्याचा कोर्स केला, मागेल त्याला व्यवसाय, जो मी आयटीआयमध्ये अर्धा तास जाऊन बसायची आणि फक्त तिथे थिअरी शिकले। पण जो चार टक्सचा ब्लाउज आहे तो शिकण्याचा प्रयत्न केला, जमत नव्हता आणि चार पाच वेळा तो बिघडला, पण मी प्रयत्न केले। मला स्वतःचे ब्लाउज शिवायचे होते, इतरांचे तर जमेल तेव्हा शिवेन नाहीतर नाही असं काही नाही, पण मला स्वतःचे ब्लाउज शिवायचे होते आणि त्यात मी सक्सेस झाले। मग माझ्या लग्नाचे ब्लाउज मी शिवले, नंतर हळूहळू कोणाची तरी अशी बाहेरची शिवायची, जॉबवरून वेळ मिळत नव्हता, पण मग आल्यानंतर किंवा संडेला चार पाच ब्लाउज कापून टाकायचे, शिवून टाकायचे आणि टीचिंग नंतर करायची, बुक्स वगैरे असं करायचे। तर आत्ताही मी ब्लाउज शिवते, मला ट्विन्स आहेत, मुलगा मुलगी, मला वेळ मिळत नाही, पण माझे मी मला साडीचा खूप छंद आहे, मी ड्रेस घालते, सर्व घालते, जीन्स वगैरे सगळं मला आवडतं आणि ते सूट होऊन हो मी घालते, पण मला साडी खूप आवडते आणि ते मी साडी त्याच्यावरचे ब्लाउज वेगवेगळ्या डिझाईनचे युट्यूब वगैरे मध्ये पाहून पाहून कसं नवीन पद्धतीनं शिवता येईल हे बघितलं। कारण शिवण बाहेर टेलरकडे देऊन तेवढा वेळ आणि मनासारखं ब्लाउज होत नाही, त्यासाठी मला शिकावंसं वाटलं, मी ते शिकले आणि मी दाखवते दोन तीन ब्लाउज। हा मागचा समोरचा गड आहे, पण मी मागचा बनवलाय, त्याला असं डिझाईन वगैरे नव्हतं, पण मी त्याला स्वतः केलं, असा केला, सिंपल आहे पण तो घातल्यानंतर खूप छान दिसतो। नंतर ही काठाची साडी आहे, त्याला असा लुक दिला मी मागे आणि हाताला पण थोडासा सेम बॅक साईडचा जसा आहे तसा देण्याचा प्रयत्न केला डिझाईन। खूप आवडतो, नेटचं कापड आहे, त्याला हाते पूर्ण अस्तिन जे आहे पूर्ण लावून ठेवले आणि मागचा गळा बॅक साईडचा असं केला, त्याला हे छोटे छोटे बटन्स आहेत मी त्याला लावले, लुक थोडा वेगळा आला, छान दिसतोय अंगावर घातल्याने। आणि मला आत्ता हा नवीन ब्लाउज शिवायचा आहे, चार पाच शिवायचे आहे, पण मी एक दाखवते, मला वेळ मिळत नाही आहे आणि मी शेअर मार्केटचा कोर्स करत आहे, कसं शिवायचा विचार करते आहे, चार पाच ब्लाउज आहे शिवायचे, ते माझेच आहेत, मी शिवते आणि मला वेळ मिळाली, कोणी दिला तर मी शिवून देते, नाही म्हणत नाही, कसं तरी वेळ ऍडजस्ट करून मी शिवून देते। थँक्यू शीतल मॅडम, कारण ही संधी तुम्ही आम्हाला दिली, वयाचं काही असं नसतं, कितीही वय असलं ना तरीही आपण आपल्यामध्ये जे कलाकौशल्य आहेत, जे गुण आहेत, त्याचा विकास करण्यासाठी आपण आहोत आणि ते करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे, जाऊ द्या कंटाळा वगैरे असं केलं ना तर ते आपल्यामध्ये जे गुण असतात ना, ते सुप्त गुण, ते दडून राहतात आणि हे गुण मी कधीच दडू दिले नाहीत, सुरुवातीला दडलेत जे किशोरावस्थेत वगैरे तेव्हा संधी मिळाली नाही, पण जेव्हा मला संधी मिळाली ना तेव्हा मी पुरेपूर प्रयत्न केला आणि आता जी शीतल मॅम कडून मला संधी मिळत आहे ते खूप वाखाणण्याजोगी आहे। मी सहभाग घेते, मला आवडतं पण, आणि मी मुलांना वेळ देते, मुलांचा अभ्यास वगैरे ते करते, तर थँक्यू शीतल मॅम, थँक्यू।